मी कोमल, दिशा न्यूज मध्ये आपलं स्वागत। आताची सगळ्यात मोठी बातमी नवी मुंबई विमानतळाबाबतची। नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचेच नाव देण्याची मागणी सर्व प्रकल्पग्रस्त शेतकरी तसेच भूमिपुत्रांकडून होत असताना सिडकोने विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे नवी मुंबई, पनवेल, रायगड यांसारख्या अनेक ठिकाणाहून सर्व पक्षीय नेत्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे। या संदर्भात आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्व पक्ष कृती समिती नेमण्यात आली आहे आणि आज या समितीमार्फत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी या समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील तसेच उपाध्यक्ष रामशेठ ठाकूर यांनी पत्रकारांशी संवाद साधला व सिडकोच्या निर्णयाचा निषेध करीत विमानतळाला दिबा पाटील यांचेच नाव द्यावे या निर्णयावर आम्ही ठाम आहोत असेही त्यांनी यावेळी सांगितले। ही पत्रकार परिषद 14 मे 2021 म्हणजे शुक्रवारी महात्मा ज्योतिबा फुले सभागृह म्हणजे आगरी समाज हॉल येथे पार पडली। जनतेच्या भावना न लक्षात घेताना जो ठराव केला त्यामुळे या भागामध्ये असंतोष असतो। या सर्व असंतोषाला जबाबदार आपण असेल तर एमपी, कारण या ठिकाणचे आमदार, खासदार, लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन त्यांनी या ठिकाणी ठरवला असा केला असता लोकभावनेचा आदर झाला असता। पण लोकभावनेचा आदर न करताना अशा प्रकारचं प्रशासनाने ठराव करणं हे संकेतनुसार लोकशाहीच्या विरोधात आहे असं माझं मत आहे। समिती स्थापन केलेली आहे, या समितीचा निर्णय घेतलेला आहे की प्राथमिकता अर्ज, विनंत्या, शांततेच्या मार्गाने निदर्शन वगैरे करून ह्या प्रश्नाकडे राज्य शासनाचं आणि केंद्र सरकारचं लक्ष देण्याचं अशी भूमिका होती आणि याच भावनेने आजच्या दिनी ही पत्रकार परिषद बोलवण्यात आलेली आहे। आता तर आमचा बाळासाहेब ठाकरेंच्या बद्दल एक टक्का सुद्धा ज्यांनी महाराष्ट्राचं वैभव, मराठी माणसाची अस्मिता वाढली, त्या व्यक्तींचा आम्ही कदापि ज्या कर्मभूमीमध्ये ज्या व्यक्तीचा जन्म होतो आणि त्याचं कर्मतृत्व देखील सर्वश्रेष्ठ असत अशा व्यक्तींचा त्या ठिकाणी वास्तूला नाव देण्याचा एक नामोल्लेख त्या जनतेने केलेला आहे। दिवंगत लोकनेते दिवा पाटील साहेब हे या पनवेल उरण तालुक्यातल्या विशेषतः सर्वच गावांच्या सर्व प्रकल्पग्रस्त स्थानिक लोकांच्यासाठी एका अर्थानं दैवत। आज त्यांच्या माध्यमातून इथे जसं शैक्षणिक संस्था उभ्या राहिलेल्या आहेत त्याच पद्धतीनं राजकीय सामाजिक चळवळी देखील त्यांच्या नेतृत्वाखाली उभ्या राहिलेल्या आहेत। या सगळ्या चळवळींचं नेतृत्व करत असताना त्यांनी इथे अनेक नेते घडवलेले आहेत। आता नंतरच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या राजकीय पक्षांमध्ये, राजकीय प्रवाहांमध्ये आम्ही असू, पण जेव्हा दिबा पाटील साहेबांच्या विषयीचा अभिमान हा विषय येतो तेव्हा आम्ही सगळेजण एकत्र होतो आणि म्हणून त्याच अर्थानं ज्या वेळेला विमानतळाला नाव देण्याच्या संदर्भातला सुतोवाच एकनाथ शिंदे साहेबांनी केला त्यावेळेला लोकांनी प्रतिक्रिया व्यक्त केली की इथं दिबा पाटील साहेबांचं नाव दिलं गेलं पाहिजे। आता काही दिवसांपूर्वी सिडकोच्या संचालक मंडळाने त्याचा ठराव देखील केला। खरं तर जेव्हा शिंदे साहेबांनी सन्माननीय बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेतलं त्याही वेळेला लोकांनी प्रतिक्रिया व्यक्त केली की बाळासाहेबांचं नाव प्रचंड मोठं आहे, त्या नावाला विरोध म्हणून नाही पण दिबा पाटील साहेब या इथले भूमिपुत्र त्यांचं नाव दिलं पाहिजे हा आग्रह होता। पण ते जर या ठिकाणी ऐकलं जात नसेल आणि पुन्हा सिडकोचा ठराव होत असेल तर मला वाटतं की विषय गंभीर आहे आणि हा सिडकोच्या बोर्डाचा ठराव आहे, म्हणजे त्यांचा तो अधिकृत ठराव आहे, त्यामुळे त्या ठरावाची अंमलबजावणी व्हायच्या आत आता आम्हाला कृती केली पाहिजे। एकीकडे विमानतळ तयार व्हायला किती कालावधी जाईल माहिती नाही पण जर त्याला नामकरण करायची घाई असेल तर तो प्रयत्न हाणून पाडला पाहिजे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आम्ही आमच्या संघर्षाची समिती आहे त्या समितीच्या 2-3 बैठका झाल्या, अनेक वेगवेगळ्या पद्धतीच्या राजकीय सामाजिक संघटनांनी या संदर्भातल्या आपली तीव्र प्रतिक्रिया नोंदवलेली आहे, वेगवेगळ्या पद्धतीनं तरुण मंडळी ही आता यासाठी आपण इदेचा संघर्ष करूया या भावनेला आलेली आहे। पण कोविडची स्थिती पाहता आपण दृढ पावलं टाकू
पण त्याचबरोबर संयमाने टाकू असं समितीने ठरवलंय आणि त्यामुळे आज पत्रकार परिषद घेऊन आपण सर्वांपर्यंत ही बातमी पोहोचवली. लवकरच आम्हाला एकनाथ शिंदे साहेब जे नगरविकास मंत्री आहेत त्यांची भेट घ्यायची आहे, मुख्यमंत्र्यांची भेट घ्यायची आहे आणि त्यांच्याकडे आम्हाला विनंती करायची, आमची भूमिका समजावून सांगायची आहे आणि त्यांनी हे ऐकावं अशाच पद्धतीची आमची भावना आहे. आणि या भावनेचा रेटा म्हणून कोविड स्थिती निवळताना पाहून आम्हाला त्या संदर्भामध्ये इथलं जे जनमत आहे त्या जनमताचा कौल देखील जर आम्हाला दाखवावा लागला, मोठ्या संख्येनं जमण्याची आवश्यकता भासली, तर त्या दृष्टिकोनातून आम्ही सज्जता करतो. या सगळ्या परिसरामधल्या ग्रामपंचायती किंवा महापालिकांनी गेल्या काही कालावधीमध्ये या संदर्भात काही ठराव केलेले आहेत. विधानसभेमध्ये सुद्धा ही मागणी आम्ही, म्हणजे मी पनवेलचा आमदार या नात्यानं, उरणचे आमदार महेश बालदीजी, आम्ही सारी मंडळी निश्चितपणाने आमच्या दिशा न्यूजला सबस्क्राइब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद. दिशा न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा.